आज आपण प्रवास करणार आहोत अकलूज ते सोलापूर। तर चला निघूया अकलूजच्या एसटी स्टँडवरून। अकलूज बस स्थानकातून एसटी बाहेर आलेली आहे। आपण पाहताय उजव्या बाजूला रत्नाई संकुल, जिजामाता कन्या प्रशाला, शिवशंकर बाजार आणि बाजार ओलांडल्यानंतर पहिला चौक लागतो तो सदोबाव चौक। या चौकातील सदाशिवराव माने विद्यालयासमोरून आपली गाडी निघालेली आहे ती थेट सोलापूरच्या दिशेने। वाटेमध्ये आपणाला अनेक गावं लागणार आहेत। प्रत्येक गावाचं वैशिष्ट्य काय ते आपण पाहणार आहोत। श्रीराम थिएटर गेलेला आहे नुकतंच। हा आहे अकलूजकडून वेळापूरकडे जाणारा रस्ता प्रतापसिंह चौक। इथून वेळापूर साधारणतः 10 किलोमीटर आहे। आता आपण आलेलो आहोत शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या जवळ। हे आहे शंकरराव मोहिते महाविद्यालय। या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातील ग्रामपंचायतीच्या ठिकाणी स्थापन होणारे हे पहिले महाविद्यालय आहे। मैदानावर अनेक मुलं खेळाचा पोलीस भरतीचा सराव करताना आपल्याला दिसत आहे। माळेवाडीच्या हद्दीत येणारे हे महाविद्यालय। सध्या माळेवाडी हा भाग देखील अकलूज नगर परिषदेचा भाग झालेला आहे। पूर्वी ही स्वतंत्र ग्रामपंचायत होती माळेवाडी। माळेवाडीची जिल्हा परिषद शाळा देखील प्रसिद्ध आहे। तेथील अनेक विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये चमकलेले आहेत। त्यानंतर सर्वांच्या आवडीचं ठिकाण हॉटेल गलांडे उजव्या बाजूला। अल्पावधीत लोकप्रिय झालेलं अकलूजमधील एक हॉटेल हॉटेल गलांडे। 175 रुपये तिकीट आहे आपल्याला अकलूजहून सोलापूरला जाण्यासाठी। यानंतर पहिलं गाव लागतं अकलूज संपल्यानंतर खंडाळी। खंडाळी ही ग्रामपंचायत आहे। खंडाळी गाव ओलांडल्यानंतर एक प्रसिद्ध देवस्थान आपल्याला दिसेल नागठाणा। तर समोर दिसणारं देवस्थान आहे नागठाण्याचं। प्रत्येक चालक या ठिकाणी दर्शन घेतो गाडीवरून। अतिशय प्रसिद्ध असं देवस्थान। आता इथून जवळच वेळापूर गाव सुरू होत आहे। ग्रीन सिटीचा हा परिसर वेळापूरचा आणि हा समोर वेळापूरचा अकलूज चौक आलेला आहे। समोर दिसलेला जो ब्रिज आहे तो संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी तयार केलेला हा रस्ता आहे। महामार्ग पुलाचे कामकाज चालू आहे। आपण या चौकातून डावीकडे वळलेलो आहोत आणि जो पंढरपूर फलटण रस्ता आहे त्या रस्त्याला आपण लागलेलो आहोत। खंडोबाचं मंदिर, राणीचा ऐतिहासिक महाल, अतिशय ऐतिहासिक वारसा लाभलेला असं वेळापूर गाव, तसेच खोखोची पंढरी म्हणून देखील या गावाची ओळख आहे। हा अतिशय देखणा असा बांधलेला पालखी मार्ग संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी याच रस्त्याने जाते। सुसज्ज भव्य अशा पालखी मार्गावरून चालक अतिशय सुंदर रीतीने बस चालवत आहेत। पूर्वी हा रस्ता खूप अरुंद होता, वारकऱ्यांची गैरसोय व्हायची, म्हणूनच हा पालखी मार्ग बनवण्यात आलेला आहे। आता समोर येते ते ठाकूरबुवाचे मंदिर। या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा देखील पार पडतो। ठाकूरबुवा हे स्थान प्रसिद्ध आहे। वारकरी ठाकूरबुवा यांच्या नावाने असे नाव पडलेले आहे। या ठिकाणी उजनीचा कॅनॉल गेलेला आहे त्यावरचा पूल। समोर हिरवेगार असे दिसत आहे ते उजव्या बाजूला तोंडले हे गाव। तोंडले बोंडले अशी दोन गावं या ठिकाणी आहेत। ब्रिजच्या खालून गाडी घेतलेली आहे तोंडले गावाकडे। ज्या ज्या ठिकाणी गाव आहेत त्या ठिकाणी फ्लायओव्हर बांधले गेलेले आहेत आणि डावीकडे हा रस्ता जातो श्रीपूर बोरगावकडे।
आपण सरळ निघालेलो आहोत पंढरपूरच्या दिशेने. तोंडले गाव ओलांडल्यानंतर हा हिरवागार परिसर आपणास दिसत आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला अतिशय सुंदर घर आहे. त्या घरावर आपण पाहू शकता दुधाचे कॅन आहे. दुधाच्या गाई म्हशींच्या दुधातून मिळणारी संपत्ती ज्या कॅनद्वारे दाखवलेली आहे. यानंतर समोर येतं ते दसूरपाटी हे गाव. पेट्रोल पंप पास केल्यानंतर माळशिरस तालुक्यातील हे शेवटचं गाव आहे दसूरपाटी. दसूर हे गाव स्वर्गीय आमदार हनुमंतराव डोळस यांचं हे गाव दसूर. या ठिकाणी माळशिरस तालुक्याची हद्द संपते आणि टप्पा या ठिकाणी पंढरपूर तालुका चालू होतो. या ब्रिजवरून चढल्यानंतर उजव्या बाजूला एक आपणास कमान दिसेल. या कमानीतून रस्ता भाळवणी कारखान्याला जातो. चंद्रभागा कारखाना हे आहे चिंचणी गाव. सातारा जिल्ह्यातील कणेर हे गाव धरणामुळे विस्थापित होऊन या ठिकाणी आलेले आहे. आणि या गावाला वनश्री हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. 15 एकरामध्ये 9,000 झाडांची लागवड या गावामध्ये झालेली आहे. अतिशय निसर्गसंपन्न असे हे गाव. त्यानंतर कुरवली गाव येत आहे. ही सर्व गावे पंढरपूर तालुक्यात येतात. आता आपण पंढरपूर तालुक्यामध्ये आलेले आहोत. या ठिकाणी ITI कॉलेज शाळा दिसत आहेत. उजव्या बाजूला एक शाळा आहे. ज्या मैदानावर सराव केलेल्या मुली ह्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेले आहेत खो खो या खेळामध्ये. राष्ट्रीय स्तरावर या गावाचं नाव आता गेलेलं आहे असे हे गाव. सुंदर असा पालखी मार्ग. यानंतर भंडीचे गाव हे गाव लागेल आपल्याला. इथून पंढरपूर अगदी 9 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर आता आलेलं आहे. भंडीचे गाव हे गाव ओलांडल्यानंतर ऐतिहासिक अशी बाजीरावची विहीर. बाजीरावची विहीर ह्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये गेली असती, परंतु इतिहासप्रेमींनी पुरातत्व खात्याने ह्या बाजीराव विहिरीचे जतन केलेले आहे. हे जी काळी माती दिसत आहे या ठिकाणी देखील संत माऊलींच्या पालखीचे रिंगण होते. सुंदर अशी एकसारखी घरं बांधलेली आहेत रस्त्याच्या कडेला. अतिशय सुजलाम सुपलाम असा हा भाग. आता वाकरीचा डायव्हर्जन येत आहे. इथून डावीकडे पंढरपूरला बायपास तयार होत आहे नवीन, परंतु आपल्याला पंढरपूर शहरात जायचं आहे म्हणून आपण उजवीकडून वळण घेतलेलं आहे. हे आहे विश्वनाथ कराड यांचं MIT संकुल. उजव्या बाजूला त्यांची प्रशस्त अशी इमारत आहे. वाकरी गावातून आपण पुढे मार्गस्थ होत असताना साताऱ्याहून येणारा रोड या रस्त्याला मिळतो. हे आहे शहीद गोसावींचं जन्मस्थळ. त्यांना सॅल्यूट. पहिला चौक पंढरपूरचा लागलेला आहे. त्याला KVP चौक म्हणून ओळखलं जातं, कारण या चौकामध्ये उजव्याच बाजूला रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील हे महाविद्यालय आहे. ही त्याची इमारत. अतिशय जुनी संस्था आणि जुने महाविद्यालय. हे नवीन ST स्थानक बस स्थानक तयार होत आहे. आता हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर उजव्याच बाजूला पंढरपूरचे नवीन बस स्थानक आहे. या ब्रिजवरून रेल्वे जाते. आपण पाहू शकता महाराष्ट्र परिवहनच्या अनेक बसेस या ठिकाणी आपल्याला दिसतील. पंढरपूरमधून महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी ST व्यवस्था आहे. पंढरपूर बसस्थानकामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी वारकऱ्यांची नेहमीच लगबग दिसून येते. ST आल्यानंतर सीट पकडण्यासाठी झुंबड देखील या ठिकाणी नेहमीच असते.
पंढरपूर या ठिकाणी थोडा वेळ बस थांबल्यानंतर आपण पुन्हा सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. रेल्वे आणि बस स्थानक एकाच वेळी पाहण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे. मालगाडी चाललेली आहे रेल्वे पंढरपूरच्या पेठांमधून एसटी मार्गस्थ होते सोलापूरच्या दिशेने. पंढरपूर शहर संपल्यानंतर आपणाला चंद्रभागा नदी ओलांडावी लागते. या नदीचं मूळ नाव भीमा नदी असे आहे, परंतु पंढरपूर शहराजवळ आल्यानंतर तिने चंद्रकोरीसारखा आकार घेतल्यामुळे तिला या ठिकाणी चंद्रभागा नदी म्हणून ओळखले जाते. आषाढी वारीच्या वेळी या नदीमध्ये स्नान करायला खूप गर्दी होते, तसेच इतर वेळी देखील या नदीमध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते. हा चंद्रभागा नदीवरती बांधलेला नवीन घाट, या ठिकाणी तीन रस्ते दिसतील. समोरचा रस्ता तिरेमार्गे सोलापूरला जातो, हा मधला रस्ता मोहोळ मार्गे सोलापूरला जातो. पावसाच्या हलक्या सरी आणि त्यातून हा प्रवास. वाकरीमधून मगा निघालेला बायपास हा या ठिकाणी येऊन मिळणार आहे आणि आपण आता पंढरपूरहून मोहोळ मार्गे सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ होतोय. पंढरपूर ओलांडल्यानंतर या ठिकाणी तुंगत हे गाव आलेलं आहे. अंडरग्राउंड रोड आहे तुंगतसाठी आणि आपण सर्व्हिस रोडहून समोर मार्गस्थ होतोय. तुंगत गावची कमान यानंतर हा तुंगतचा शिवार हिरवागार परिसर. अनेकांनी शेत नांगरून ठेवलेले आहेत. पावसाची वाट बघून पेरण्यांना लवकरच सुरुवात होईल. प्रामुख्याने ऊस हे पीक आपल्याला शेतामध्ये दिसतंय. सोलापूर जिल्हा हा मुळातच साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त एकाच जिल्ह्यात असणारे कारखाने, जवळपास 30 जास्त साखर कारखाने हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. उजनी धरणाची कृपा सोलापूर जिल्ह्यावरती, त्यामुळे अतिशय बागायत परिसर आपणाला या ठिकाणी दिसतो. तुंगत गाव ओलांडल्यानंतर दुसरं गाव लागतं ते पेनूर. पेनूर गावातून बस पुढे मार्गस्थ होते. यानंतर मोहोळच्या अगदी 5 अलीकडे गाव लागतं ते पोकरापूर. केंद्राचं नवोदय विद्यालय या ठिकाणी आहे. सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळाल्यास त्यांना या पोकरापूर या गावी यावं लागतं. त्यानंतर आपण मोहोळ या शहरात प्रवेश करतोय. तालुक्याचं ठिकाण आहे मोहोळ. सोलापूर शहरापासून सर्वात जवळचा तालुका हा मोहोळ. मोहोळचं ज्ञानमंदिर हा समोर ब्रिज दिसतो, तो पुणे सोलापूर हायवे. आपण पंढरपूरकडून मोहोळला आल्यानंतर आपली गाडी ही सोलापूर पुणे या मार्गावरून सोलापूरकडे जावं लागतं. साधारणतः 35 अंतर आहे मोहोळपासून सोलापूरचं. हे आहे लांबोटी हे गाव. लांबोटीमधील हॉटेल सुनील आणि हॉटेल जयशंकर येथील लांबोटी चिवडा हा खूप प्रसिद्ध आहे. अनेक लोक दूरवरून
हा चिवडा घेण्यासाठी येतात। लांबोटीपासून पुढे आल्यानंतर सावळेश्वर येथे एक टोल नाका लागतो, सावळेश्वर टोल नाका। इथून सोलापूरचे अंतर 15 किलोमीटर एवढे राहते। हा टोल पास करून नंतर आपण आलेलो आहोत सोलापूर विद्यापीठाच्या समोर। एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेले हे सोलापूर विद्यापीठ, त्याच्याच समोरच्या बाजूला सिंहगड इन्स्टिट्यूटचा कॅम्पस आहे। त्यानंतर उजव्या बाजूला कृषी संशोधन केंद्र आहे। सोलापूर शहराची सुरुवात बाळे या गावाने होते। हा बार्शीकडे जाणारा रस्ता आणि श्री खंडोबा देवस्थानचे हे मंदिर, बाळ्याचे मंदिर। त्यानंतर समोरचा रस्ता हा सरळ हैदराबाद आणि तुळजापूरकडे जातो ब्रिजवरून। सोलापूरमध्ये प्रवेश करण्यासाठी ब्रिजच्या बाजूच्या सर्व्हिस रोडहून आपल्याला आतमध्ये जावे लागते। या अंडरपासमधून आत प्रवेश केल्यानंतर सोलापूर शहरामध्ये आपला प्रवेश होतो आणि सर्वात पहिल्यांदाच स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचा पुतळा दिसतो। आणि हा संभाजी महाराजांचा चौक ओलांडल्यानंतर सरळ रस्ता जातो तो सोलापूर बसस्थानकाकडे। समोरच दिसतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा। आपली बस ही सोलापूर बसस्थानकामध्ये आलेली आहे। अकलूजवरून 120 किलोमीटर अंतरावर हे आहे सोलापूर शहर।